एक महत्त्वाची अपडेट समोर येते। संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून ते निवडणूक लढवू शकतात। दरम्यान ईशान्य मुंबईमध्ये सध्या भाजपचे मनोज कोटक हे खासदार आहेत आणि त्याच ठिकाणाहून संजय राऊत हे निवडणूक लढवू शकतात असं समजतंय। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरून जोडले गेलेत। गिरीश, काय सांगाल, संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ईशान्य मुंबईची निवड करू शकतात अशी माहिती समोर येते, काय अधिक अपडेट्स? सध्या जी माहिती मिळते त्यानुसार संजय राऊत निवडणूक लढण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते। हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आहे, तो मतदारसंघ निवडून त्या ठिकाणाहून ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी सध्या भाजपचे खासदार मनोज कोटक आहेत। मात्र ज्या पद्धतीने आता सर्व काही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय त्यानुसार आता कदाचित उमेदवारी निश्चिती देखील केली जाते, आणि त्या अनुषंगाने संजय राऊत जे आता राज्यसभेचे खासदार आहेत ते कदाचित या ठिकाणाहून निवडणूक लढवू शकतात। परंतु काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली होती, त्यावेळी देखील त्यांनी काही मतं व्यक्त केलेली होती की मला जर पक्षाने सांगितलं लोकसभा लढवायची तर मी लढवेन अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं होतं। त्यामुळे कदाचित आता ते या ठिकाणी मनोज कोटक यांना आव्हान देणार की काय असं देखील आता एकंदरीत चर्चा सुरू झाल्या। त्यामुळे नेमकं काय आहे लोकसभा निवडणूक राज्यसभा सोडून या संदर्भात आता संजय राऊत नेमकं काय बोलतात तेच पाहणं महत्त्वाचं असणार।